आपल्यासोबत मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड आहेत। जितेंद्रजी, दोन दिवसांची त्यांना जेल झालेली आहे, पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गुणरत्न सदावर्ते यांना आपली पहिली प्रतिक्रिया। कायदा कायद्याचं काम करतो आपण, त्याच्यावर काय प्रतिक्रिया? पण ज्या पद्धतीनं एकंदरीत हा हल्ला करण्यात आलेला होता शरद पवारांच्या घराबाहेर, आणि सरकारी वकिलांनी अनेक काही मुद्दे मांडलेले होते आणि 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, पण आता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कायदा कायद्याचं काम करतो, तुम्ही काय आपण काय बोलू, कायद्यावर बोलू शकत नाही। पण तुम्ही न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी आहात? न्यायालयाचा निर्णय हा संविधानाशी धरून असतो, त्यामुळे त्याच्यावरती टीका करण्याचा कोणाला अधिकारच नाही। ज्या पद्धतीनं गुणरत्न सदावर्ते यांनी असं म्हटलं जाते की एसटीच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना भडकावलेलं होतं आणि त्यानंतर एकंदरीत हा सगळा उद्रेक पाहायला मिळाला आणि काल जो सगळा प्रकार घडलेला होता तो सगळा प्रकार अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला आणि त्यानंतर अवघ्या 2 दिवसांची पोलीस कोठडी पाहायला मिळतीये। आता तुम्ही हे सगळं बोलताय म्हणजे तुमच्या मनात काय महाराष्ट्राला कळतंय, त्यामुळे माझ्या मनात काय हेही महाराष्ट्राला माहिती। पण सध्याच्या परिस्थितीत आपण कोणावर टीका करावी अशी परिस्थिती नाही ना राज्यामध्ये। आवाड साहेब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।